बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या हो पुणे बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळ पिकअप व्हॅन आणि आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला त्यामध्ये कोल्हापुरातील तिघांसह पाच जण जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आज सकाळी सव्वा आठ वाजता महात्मा गांधी रुग्णालयासमोर ही दुर्घटना घडली कोल्हापुरातील कळंबा इथले अठ्ठावीस वर्षाचे शब्बीर करीम सय्यद लक्षतीर्थ वसाहतमधील वीस वर्षाचे नदीम इसाक बागवान फयूम सलीम बागवान आणि निपाणीतील मोहम्मद बागवान यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे हे चौघे जण महिंद्रा बोलेरो पिकअप व्हॅनमधून कोल्हापूरला घटप्रभेवरून भाजीपाला घेऊन येत होते पिकअप व्हॅन निपाणीजवळच्या महात्मा गांधी रुग्णालयासमोर आल्यावर व्हॅनचा टायर फुटला त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला भरदा वेगात चाललेली पिकअप व्हॅन रस्ता दुभाजकाला धडकून महामार्गाच्या विरुद्ध दिशेला गेली त्याचवेळी कागलहून बंगळुरूकडे निघालेल्या आयशर ट्रकवर पिकअप व्हॅन जोरात आढळली ही धडक इतकी भीषण होती की आयशर ट्रक चालक चाळीस वर्षाचा रमेश बसाप्पा दोडमणी यांच्यासह राजमहम्मद शबीर आणि नदीम बागवान या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर आयशर ट्रकमधील आनंदाप्पा रामाप्पा लमाणी हिरेर केरूर गंभीर जखमी झालेत घटनास्थळी पुंज लॉईड रस्ते निर्माण कंपनीचे निरीक्षक कर्मचारी आणि पोलीस तातडीनं दाखल झाले अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर अपघातग्रस्त दोन्ही वाहनं क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आली दरम्यान अपघातातील जखमी फयूम बागवानला उपचारासाठी कोल्हापुरात आणलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला पुणे बेंगलोर महामार्गावर झालेल्या अपघातात एकूण पाच जण मृत्युमुखी पडले त्यातील जण कोल्हापुरातील आहेत या अपघातामुळे लक्षतीर्थ वसाहत परिसरात शोककळा पसरली होती तरणी ताटी मुलं अपघातात मरण पावल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय